नमस्कार, मैं हूं सैफ खान और आप देख रहे हैं HN न्यूज। आइए नजर डालते हैं आज की एक खास खबर पर। पंकज देशमुख के शिवसेना में आते ही बड़ी शिवसेना की ताकत। धड़ाधड़ खुल रहे शिवसेना के जनसंपर्क कार्यालय। नालासोपारा पूर्व के ओसवाल नगरी के नवजीवन स्कूल के पास आज शिव जयंती के अवसर पर खुला शिवसेना का जनसंपर्क कार्यालय। तो वहीं अचोले गांव में भी शिव जयंती के अवसर पर शिवसेना की शाखा, जो पहले से ही बनी हुई थी, जिसके आसपास कचरा पड़ा रहता था, आज वही शाखा बेहद खूबसूरत दिखने लगी है। जिसके उद्घाटन से पहले शिवसेना के रविंद्र फाटक ने छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा पर व भारत रत्न बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा पर माल्यार्पण किया व दीप प्रज्वलित किया। तो उसके बाद रविंद्र फाटक के द्वारा फीता काटकर शिवसेना शाखा का उद्घाटन भी किया गया। आपको बता दें कि जब से पंकज देशमुख ने शिवसेना में कदम रखा है, तब से ये माना जा रहा है कि शिवसेना की ताकत और भी ज्यादा बढ़ती ही जा रही है, जिसको लेकर शिवसेना के जगह जगह जनसंपर्क कार्यालय भी खुलते नजर आ रहे हैं। तो वहीं बहुजन विकास आघाड़ी को महानगर पालिका चुनाव में भारी नुकसान का सामना भी करना पड़ सकता है। वहीं इस मौके पर शिवसेना के पंकज देशमुख, नीलेश तेंदुलकर, प्रवीण महाप्रलकर, किरण चेंदुवड़कर के साथ साथ शिवसेना की महिला आघाड़ी भी नजर आई। वहीं तमाम शिवसेना के पदाधिकारी गढ़वा कार्यकर्ता गण भी उपस्थित रहे। प्रमुख उपजिल्हा प्रमुख आमचे युवा सेनेचे संघटक, महिला संघटक कोण राहिले असेल तर माफी मागतो, पण सगळ्यांचे आभार मानतो। काम करत राहील साहेबांच्या नेतृत्वाखाली, तुमच्या शाखा प्रमुखापासून ते शिवसैनिकांच्या नेतृत्वाखाली चांगलं काम करायचा प्रयत्न करेल आणि सगळ्यांचे आभार मानतो। धन्यवाद। पेश है नालासोपारा की या खास रिपोर्ट। व्यासपीठ समोर बसलेले सर्व पदाधिकारी, महिला आघाडीचं जास्त गर्दी दिसते, कारण काय, मराठा शिवजयंतीचा कार्यक्रम आहे आणि या आठवळे गावामध्ये आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदिके साहेबांनी या शाखेला भेट दिली होती आणि त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते होतं। एवढं मोठं भाग्य आपण या गावाने दिलं, त्याच्यामुळे सर्वांना धन्यवाद समजतो। सर्वप्रथम मी सर्वांचं, इथल्या शाखा प्रमुख असेल, पंकजचं असेल, सर्वच पदाधिकारी असतील आणि काही याच्यामध्ये जे इथल्या महिला गाडी, माझी नगरसेविका मॅडम, यांचं सर्वांचं मनापासून कौतुक करतो की जशी आपण आला त्याच्यानंतर आता येणारी इलेक्शन, या वसई महानगरपालिकेची इलेक्शन आहे, कोण इच्छुक असेल मला काय माहीत नाही आहे, पदाधिकारी ठरवतील या माध्यमातून, पण पुन्हा ह्या शाखेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर सर्वांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीला पण इथे आपण आणण्याचा प्रयत्न करतो। हे सर्व करत असताना आपल्या सर्वांचे आशीर्वाद बघा, आपण एवढ्या शिवजयंतीच्या कार्यक्रमानिमित्त आपण सर्व जमलो आहे आणि वसई विरारमध्ये आम्ही काम करतोय 5 वर्षापासून। मी या पदाधिकाऱ्यांच्या सोबत लोकसभा असेल, विधानसभा असेल, कुठल्या कुठल्या इलेक्शनच्या माध्यमातून मी येत असतो। सन्माननीय शिंदे साहेब येत आहेत, उद्धव साहेब येत आहेत आणि आता उद्धव साहेब आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि या माध्यमातून काम करत असताना आपण सर्वच मराठाचे आपण सर्वी पंकज देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा प्रवेश झाला आपल्या शिवसेनेमध्ये। अधिकृत बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्या दिवशी झाला होता त्यांचा, पण ते टायमिंगच्या पाठीपुढे होत होतं, पण मुख्यमंत्रीच्या हस्ते त्या 5 दिवशी या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांचा प्रवेश झाला, त्यांचं मी स्वागत करतो। हे चांगलं काम करत आहे, असंच काम करत आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शिवसेनेचं काम करत असताना आम्ही सर्व तुमच्यासोबत गंभीरपणे पाठीशी आहोत आणि मी आपल्याला जामीन देतो आणि जास्त वेळ न घेता या गावाचा जो विकास आहे या शिवसेनेच्या माध्यमातून केला जाईल, त्याला मी स्वतः आमदार म्हणून। आणि जे आता काय तुम्ही एक निवेदन दिलं आहे मला वैद्य साहेबांनी की मतदार यादीची नावं 77 ते 88 मध्ये जात आहेत, 88 49 मध्ये जात आहेत, ती यादी बॉर्डरवरती काहीतरी असतं। नीलेश तेंडुलकर, पंकज सर्वांनीच मला आता ती माहिती दिलेली आहे, प्रवीण पापडकर असतील, तेलवंतर मॅडम असतील, जितू असेल, सर्वांनीच आपल्याला मला माहिती दिलेली आहे। तुम्ही पहिलं 22 का 23 तारीख पण ऑपरेशन घ्यायचं आहे, ते सर्व ऑपरेशन आपण घ्यावं, जिथे जिथे आहे ती नावं काढण्यासाठी सर्वांनी कमिशनरना मी स्वतः बोलतो आणि कमिशनरांना आपण ह्या 2 दिवसामध्ये एक मीटिंग करू आणि या माध्यमातून ती नावं ह्या विभागात, ह्या विभागात आले असतील ती नावं काढली गेली पाहिजे। ह्याच्यासाठी तुम्ही पहिलं गोष्ट म्हणजे ऑपरेशन घेणं जरुरी आहे, ऑपरेशन घेतलं नाही तर काय होणार नाही। पण सर्वांना माझी विनंती आहे, ज्या ज्या वार्डमध्ये असा प्रॉब्लेम असेल तिथे प्रत्येकाने आपलं ऑपरेशन घ्यायचं
आणि ही नावं ग्रुप सहित सांगा ही नावं ह्या मतदार विभागातून आलेली आहेत ती नावं काढण्यात यावी नाही तर त्याची जबाबदारी आमची असेल आम्ही कमिशनरला बोलून ती काढली जाईल असे आपल्याला आश्वासन देतो. इथेच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.